पण खैरलांजी सारख्या गावाला देखील तंटामुक्तीचा पुरस्कार मिळतो हे देखील मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. आज तुम्ही खैरलांजी गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार देण्याचं ठरवलं, उद्या कसाबला देखील अशाच प्रकारचा आतंकवाद मुक्ती आंदोलन एखादा पुरस्कार देऊन टाकाल. आबाला दुखवण्यासाठी बोलत ते माझं खूप प्रेम आहे बाबा, भांडणही खूप करतो त्यांच्याशी. किती भांडलं आबा आपण, आबांनी माझे कपडे फाडले मी त्यांचे फाडले हाऊसमध्ये. इंग्रजांच्या धर्तीवर जाऊन इंग्रजांना सांगितलं, हे इंग्रजांना गांधीजींशी काँग्रेसशी माझं भांडण असेल आम्ही आमचं बघून देऊ काय असेल ते, पण आधी तुम्ही आमचा देश सोडून चालते व्हा हे सांगण्याची हिंमत इंग्रजांच्या भूमीवर जाऊन इंग्रजांना ठणकावून सांगण्याची हिंमत जर कोणी पहिल्यांदा केली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही इतिहास विसरतो, तिकडे वेगळा होता आमचा आला तिकडे वेगळा होता, म्हणजे कामासाठी आम्ही आव्हान बोलतो होतो. जरी पक्ष वेगळे असले अलायन्स वेगळे असले तरी दृष्टी मात्र आमची पक्की आहे, कारण या ठिकाणी आबाना म्हणजे आम्ही तरी कुठे असलो आहोत, आम्ही कुठे गेलो तरी आमच्या सगळे तुमच्यासोबत होतो. आम्ही एकत्र आलो होतो, आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आमच्याशिवाय तुमचं सरकार पण नाही. मला असं वाटत होतं आमच्या तिसऱ्या आघाडीची 30-40 आमदार निवडून येतील, मग त्या ठिकाणी आपला नंबर म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची आरपीआय तिसऱ्या आघाडीचं सरकार बनेल. आणि सध्या आमचा आरपीआयचा एकच मंत्री आहे, तर कदाचित जर आमच्याशिवाय तुमचं सरकार म्हणलं नाही तर आमचे 5-6 मंत्री होतील, कवाडे सरना बनू किंवा कोणाला बनू, पण असं काही तर झालं नाही. कारण आमच्या लक्षात आलं की इंडिपेंडंट अशा पद्धतीची निवडणूक लढवून कसं अवघड काम आहे, म्हणजे तुमच्यासोबत निवडून लढवून तर सोपं होतं परंतु अशी वेगळी निवडणूक लढणं राज्यामध्ये एक विचारवंत आणि ज्यांचे आणि माझे संबंध प्रेमाचे आहेत का रागाचे आहेत असं अनुमान महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणालाही काढता आलं नाही. आमचे मित्र माजी खासदार राष्ट्रीय नेते योगेंद्र कवाडे सर कधी फार प्रेमाने बोलतात, कधी नाराजीने बोलतात, कधी रागाने बोलतात. सर आपण इतकी दुःख सोसलेली आहे याहीपेक्षा आपल्याला अधिक रागाने बोलण्याचा निश्चितपणाने अधिकार आहे. आज जरी पुरोगामी राज्याचं चित्र आम्ही सांगत असतो, महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांची भूमी म्हणून आम्ही आमची स्वार्थ खपवून घेत असतो, तर जातीभेदाच्या सगळ्या चौकटी उखळून टाकण्यामध्ये आम्हाला हवं तितकं यश आलं या निष्कर्षावर आपण येऊ शकत नाही. आज गृहमंत्री म्हणून ज्यांनी गुन्हे केले होते चुका केल्या होत्या त्यांना फाशीची शिक्षा करत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्यात राज्य सरकारला यश मिळालंय. आज कसाबच्या बाबतीमध्ये सुद्धा जोपर्यंत फासावर लटकवलं जात नाही आणि महाराष्ट्राच्या भूमीत गाडलं जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसण्याची भूमिका गृहमंत्री म्हणून मी घेणार नाही.